मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता रजनी ही म्हणते लग्न मला हवं तसंच होणार तेव्हा संपतराव म्हणतात हो तुम्हाला हवं तसंच होईल तेव्हा मुलगी सोन्याने मडून निघाली पाहिजे असं आता रजनी म्हणते तेव्हा तुम्ही काळजी करूच नका शंभर तोळं सोनं मी माझ्या मुलीच्या अंगावर घालतो असं संपतराव म्हणतात तेव्हा संपदाला आता खूप टेन्शन येतं हे काही बीही अटी मान्य करून बसले आहेत रजनी म्हणते माझी शेवटची अट संपतराव विचारतात कोणती शेवटची अट शेवट आहे आता तुमची मग आता ते ते वर वर लोकर रजनी म्हणते की आपल्यामध्ये जे संभाषण झालं आहे ज्या अटी आहेत जे नियम आहेत ते मुलांना कळता कामा नये तेव्हा ठीक आहे असं आता संपतराव म्हणतात त्याचवेळी आता तेथे मानसी आणि रणजित हे दोघेही येतात तेव्हा ते दोघे आल्याबरोबर विचारतात काय झालं मग आता काही नाही लवकरात लवकरचा मुहूर्त काढायचा आहे असं रजनी म्हणते तेव्हा यात लपवण्यासारखं काय आहे असं आता रणजित विचारतो मग आता मानसी विचारते बाबा सगळं काही ठीक आहे ना मग आता तिचे बाबा म्हणतात हो बाळा तू काहीच काळजी करू नको आता त्यावेळी आता मुलीची पत्रिका कुठे आहे असं आता रजनी विचारते संपतराव म्हणतात पत्रिका वगैरे नाही आहे माझ्याकडे मी काढली नाही रजनी संतापानेच विचारते म्हणजे तुम्ही मुलीची अजूनही पत्रिका काढली नाही असं कसं म्हणू शकताय त्यावेळी आता संपतराव म्हणतात जेव्हा मला समजलं की मला मुलगी झालीये तेव्हा आनंदाच्या भरात मी खूप नाचत होतो आणि मला समजलंच नाही की नक्की कोणती वेळ आहे आणि वार तर समोर होता ना ग संपदा तेव्हा ती म्हणते हो सोमवार होता त्यावेळी आता रजनी रागातच त्या दोघांकडे पाहू लागते की यांना मुलीची वेळ सुद्धा माहीत नाही तेव्हा आता गुरुजी म्हणतात की मी मुलीची पत्रिका बनवतो त्यासाठी अंगठा पाहिजे तेव्हा अंगठा कशाला व माझी मुलगी खूप शिकली आहे टॉपर आहे मुंबईच्या कॉलेजमध्ये असं आता संपतराव म्हणतात तेव्हा पत्रिका बनवण्यासाठी मुलीचा अंगठा हवा आहे असं गुरुजी म्हणतात मग आता संपतराव ठीक आहे असं म्हणून लगेच म अंगठा द्यायला सांगतात त्यावेळी माणसी लगेच अंगठा देखील देते मग गुरुजी म्हणतात की तुम्हाला मी पत्रिका बनवून देऊ पण तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल थोडं थांबावं लागेल तेव्हा ठीक आहे असं संपतराव म्हणतात आणि म्हणतात की रणजी मॅडम आम्ही आता निघतो तेव्हा रणजी नाही तर रजनी माझं नाव आहे असं रागातच रजनी जरा संपतरावांना म्हणते त्यावेळी आता त्यांचा ती सतत अपमान करत असते कळत न कळत परंतु हे संपतरावांना कळतच नाही ते आता लगेच मानसी त्याचबरोबर संपताला घेऊन तिथून निघतात हे स सर्वजन तिथून गेल्यानंतर रणजित खूपच खुश होतो आणि रजनीला मिठी मारत म्हणतो आई मी तुझ्यावर खरंच खूप खुश आहे आज तेव्हा रजनी म्हणते समजलं आता तुझी आई तुझ्यासाठी काहीही करू शकते ना पण मी म्हणेल तसंच लग्न झालं पाहिजे ओके त्यावेळी रणजित हो असं म्हणतो तर आता गुरुजी लगेच पत्रिका पाहू लागतात दुसरीकडे संपतराव हे आता मानस मानसी आणि संपताला घेऊन लगेच मंदिरामध्ये येतात तेव्हा गुरुजी म्हणतात तुम्ही खूपच खुश दिसताय तेव्हा माझ्या मानसी ताईचं लग्न ठरलं आहे ना म्हणून मी खूप खुश आहे असं संपत संपतराव म्हणतात संपदा आता देवाकडे प्रार्थना करते की यांनी एवढ्या मागण्या पूर्ण करायचा अगदी घाटच घातला गात आहे परंतु त्यांच्या तब्येतीवर काही परिणाम नाही होऊ दे देवा तर मानसी म्हणते माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर आज जसा आनंद आहे ना तसाच आनंद आयुष्यभर राहू देत एवढंच मला वाटतं आणि तो आनंद टिकवण्यासाठी मी काहीही करू शकते संपतराव गुरु हे गुरुजींना पेढ्याचा बॉक्स देत म्हणतात मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला सांगा मानसीचं लग्न ठरलं आहे म्हणून जागीरदार कुटुंबात त्यावेळी ठीक आहे असं गुरुजी म्हणतात ते तिघेही तेथून जाऊ लागतात मनस्वी तेवढ्यातच तेथे येते मानसी म्हणते मनस्वी थांब ना अगं मला बोलायचं आहे पण मनस्वी नेहमीसारखा तोरा दाखवत लगेच पुढे जाते आणि गुरुजींना विचारते काय झालं हो? मग आता गुरुजी म्हणतात हा पेढा घ्या अगोदर मनस्वी अगं तू अण्णासाहेबांची मुलगी तू तु तुझ्या तु तु वडिलांनी तुझं ते स्थळ नाकारलं आणि मग यांनी त्यांच्याशी सोयरीक जुळवली त्यावेळी काय असं मनस्वी विचारते आणि रागातच तो हातात घेतलेला पेढा फेकून देते तिला आता खूप राग येतो की रणजित बरोबर हिची सोयरीक जुळली ते दुसरीकडे अण्णा मात्र आता मोठमोठ्या खानदानाची मनस्वीसाठी स्थळ सुचवत असते आणि एका माणसाला बोलवलेलं असतं खूप मुलांचे फोटोसुद्धा त्या माणसाने आणलेले असतात त्याचवेळी आता तेथे मनस्वी येते तेव्हा हा मुलगा तुला पसंत आहे का असं अण्णा विचारतो तेव्हा मनस्वी आता रागातच असते ती आता तो फोटो फाडून फेकून देते आणि म्हणते अण्णा तुम्हाला समजतं का त्यावेळी अण्णा विचारतात काय अगं आपल्याला जागीरदारांपेक्षा खूप मोठं स्थळ सुचवायचं आहे तुझ्यासाठी मग आता ती म्हणते मी रणजित शिवाय कुणाबरोबरही लग्न करणार नाही तुम्हाला आत्ताच आहे समजलं का तुम्हाला त्यावेळी आता अण्णा म्हणतात की अगं पण आपण ते स्थळ अख्या गावासमोर आहे तुला समजतं का त्यावेळी तुम्ही नाकारलेलं ते स्थळ आता संपतरावांनी त्यांच्या मुलीसाठी पाहिलं आहे आणि ते सोयरीकसुद्धा जुळवणार आहेत आत्ताच ते मंदिरात येऊन गेले असं आता मनस्वी रागातच म्हणते अण्णांना आता खूप राग येतो तेव्हा ते, ते म्हणतात काय हा मनस्वी म्हणते हो अण्णा अहो बघा हे काय झालं त्या मानसीला माझ्या हक्काचं सगळं काही मिळतं अगदी खानदानाचा पत्ता नसताना अण्णा आता म्हणतो की त्या संपतरावाकडे मी पाहतोच मी नाकारलेलं त्याला सगळं काही पाहिजे असतं अख्ख्या गावासमोर भीष्म केली होती ना आता ती मी कशी उधळून लावतो ते बघाच ते त्याला त्याची लायकीच दाखवून देतो असं म्हणून अण्णादेखील चिडलेला असतो तेव्हा अण्णाची बायको म्हणते की हो आपण त्या स्थळाला नकार दिला होता त्यांनी सोयरीक जुळवली मग जुळवू द्यात की तुम्ही तर नाकारली होती ना ती सोयरीक अण्णा म्हणतो असं कसं मी त्याच्याकडे बघणारच ही खूपच खुश असते तेव्हा ती आता मानसीला गोल गोल फिरवते आणि म्हणते शेवटी तुझं आता लग्न जमलंच तुझ्यानंतर आता हे सगळं काही माझं मग आता संपतराव म्हणतात असं कसं म्हणू शकतेस ग तू अगं ती तर जहागिरदारांच्या घरात चालली आहे आपल्यापेक्षा मोठं घर आहे तिला आपल्या घराची आता काय गरज असं म्हणून संपतराव हसतात तेव्हा मानसी म्हणते बाबा माझंही फर्स्ट प्रायोरिटी हीच असणार आहे तू मला समजलं का मग आता संपतराव म्हणतात हो बाळा मला माहिती आहे तुझा पाय लवकर या घरातून निघणारच नाही मग आता निधी म्हणते लाजली बघा नवरीबाई लाजली असं म्हणून ती आता मानसीला चिडवू लागते त्यावेळी मानसी म्हणते गप न असं म्हणून आता त्या दोघीही आतमध्ये जातात संपतराव दोघी लाडक्या लेकींकडे आता पाहतच राहतात संपदा मात्र आता खूपच डिस्टर्ब असते तर इकडे आता तेजस हा शांतपणे बसलेला असतो त्याला आता सारखी मानसी आठवत असते जणू तो मानसीच्या प्रेमातच पडलेला असतो कारण वहिनी त्याला म्हणालेली असते की तुमची ही खास मैत्रीण दिसते विचार करायला हरकत नाही मग आता माणसीने दिलेला जो लकीचारम असतो तो त्या पाहतच राहतो आणि म्हणतो ही लकीचार खूप भली आहे संपतरावांना लुटायचं म्हटलो परंतु लुटता नाही आलं कारण बिचारे एवढे संकटात आहेत आणि त्या लकीचारमची आई तर खरंच खूप साधी आणि सरळ आहे अगदी माझ्या आईसारखी असं म्हणून आता तो त्या चार्मकडे पाहतच राहतो आणि म्हणतो काहीही झालं तरी लकीचारामचा विचार न करता गायत्री वाहिनींचे पैसे फेडले पाहिजेत इकडे संपतराव हे आता खूपच आनंदात असतात आणि त्यांच्या दोन्हीही लेकींना ते सांगत असतात की जास्त मस्ती नका करू जरा हळू मग आता संपदा मात्र खूप टेन्शनमध्ये असते त्यावेळी तुम्ही जर असं तोंड पाडून बसलात तर मला आता माणसेच्या लग्नाला काही सुचणार नाही असं आता संपतराव म्हणतात मग आता संपदा म्हणते हो तुम्हाला कळतं की नाही काही तुम्ही एवढ्या मागण्या त्यांच्या मान्य केल्या आहेत हे कसं होणार सगळं सांगा बरं पैशाचं सोंग घेता येतं का तुमच्या तब्येतीवर याचा जर काही परिणाम झाला तर मला नाही सहन होणारा मग आता संपत राव म्हणतात तुम्हाला कळतं की नाही काही अहो माझ्या मानसीचं सुख हे माझ्यासाठी सर्वात मोठं आहे अजून एक गोष्ट सांगू का तुम्ही असा चेहरा पाडून बसू नका तुम्ही खुश तर मी खुश एक खूप मोठी ऑर्डर हो आहे एकीचं काय आहो दोघींचंही लग्न आपण उरकून टाकूयात त्या पैशांमध्ये असं म्हणून ते संपदाला हसायला सांगतात तर दुसऱ्या दिवशी तात्या हे कसा तरी अर्ज भरत असतात तेवढ्या दा सुम तेथे जाते आणि म्हणते या चेकचं काय करायचं मग आता तो बँकेत भरायचा असं तात्या म्हणतात मग आता बँकेच्या अकाऊंटमध्ये पैसे नाही आहेत आणि ते खूप दिवस वापरलं नाही असं आता सुमन म्हणते मग आता आता तात्या तिला खुर्चीवर बसवतात आणि म्हणतात मी तोच अर्ज करतोय की त्यांना रिक्वेस्ट करायची बँकेचं अकाउंट पुन्हा सुरू करा म्हणून आणि ते अकाउंट सुरू केल्यानंतर तुझ्या खात्यामध्ये हे पैसे दर महिन्याला जमा होतील तू काळजी करू नकोस असं म्हणून ते सुमनला आता लगेच त्या अर्जावर सही करायला सांगतात मग आता तिचा हात खूप थरथर कापतच ते पाहून आता तात्या म्हणतात की हो इल, का तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणून ते तिच्या हातावर हात ठेवतात आणि म्हणतात या हातानेच काही दिवसांपूर्वी तू मासिकामध्ये लेख लिहिले होते हे विसरू नकोस ती आता पटकन सही करते बाहेर दिनेश हा कसला तरी हिशोब मांडत असतो तर सूरज त्याच्याकडे सारखाच पन्नास रुपये दे शंभर रुपये दे असं म्हणत असतो तेवढ्यातच तेजस तेथे तो आणि म्हणतो की काय करायचं आहे बँकेत पैसे भरायचेत का दे दिनेश दादा मी भरून येतो मग आता दिनेश म्हणतो नको मागच्या वेळी तुझ्याकडे वीज बिल भरायला दिलं पण तू ते वीज बिल भरलंच नाही काय केलं त्या पैशांचं गायत्रीला उत्तर देताना माझी खूप धांदल उडाली होती मग आता वहिनीला तू खूप घाबरतोस ना रे असं तेजस विचारतो तेव्हा दिनेश म्हणतो नाही नाही मी कसला घाबरतो मग आता वहिनी तू आलीस का ग काय वहिनी असं तेजस मुद्दाम म्हणतो तेव्हा आता पटकन उठतो आणि खूपच घाबरतो तेवढ्यातच सुमन आता तेथे येते आणि म्हणते की हा अर्ज एवढा बँकेत दे दिनेश तू चालला आहेस ना आणि हा चेकसुद्धा तेव्हा ठीक आहे असं आता दिनेश म्हणतो पण तुझ्याकडे चेक कुठून आला त्यावेळी आता सुमन तात्यांकडे पाहून हसते तेजसलाही आश्चर्य वाटतं आई तुला हे करायची गरज नाही अगं मी आहे ना मी करतो काहीतरी गायत्री वहिनींचे पैसे फेडण्यासाठी तर दुसरीकडे आता सर्वजण हॉटेलवर आलेले असतात त्याचवेळी आता तेथे एक बिल्डर येतो आणि म्हणतो तुम तुमच्याकडे लाडू आहेत का अंकल म्हणतात की हो आहेत ना लाडू किती पाहिजे सांगा बरं मग आता आम्हाला आजच्या दिवशी हजार लाडू पाहिजे आणि रोज पाचशे लाडवांची ऑर्डर तेव्हा अंकल तर आता कोमातच जातात ते म्हणतात हे कसं शक्य आहे त्यावेळी माणसी सगळं काही ऐकून घेते मग आता जो बिल्डर असतो तो लगेच अंकलच्या हातामध्ये ॲडव्हान्स ठेवतो हो आणि म्हणतो पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा अहो नाही होऊ शकत असं अंकल म्हणतात पण मानसी म्हणते आपण करू सर्व अंकल काळजी करू नका मग आता आता हॉटेलकडे कोण लक्ष देणार अंकल विचारतात तेव्हा मानसी म्हणते आजच्या दिवस आपण कोणाला तरी हायर करूयात ना प्लीज अंकल ऐका ना मग आता अंकल म्हणतात ठीक आहे आता लाडवांची सर्व सामुग्री घेऊन येतो तेव्हा ठीक आहे असं आता मानसी म्हणते त्यानंतर त्या तिघीही खुश होतात आता गायत्री मॅडम लगेच तुला सही पण देणार असं तिच्या मैत्रिणी मानसीला म्हणतात दुसरीकडे आता त्या मुलीमुळे माझं भलं झालंय दर महिन्याला मज मला असा चेक मिळणार असं आता सुमन म्हणते तेव्हा कोणती मुलगी असं सर्वजण विचारू लागतात तेवढ्यातच गायत्री तेथे येते आणि टाळ्या वाजवते त्यावेळी सुमन खूप घाबरते तेजस तो घाबरायची गरज नाही तेव्हा आईच्या कमाईचे पैसे तुम्ही अजिबात घ्यायचे नाही असं तेजस म्हणतो तेव्हा गायत्री हसते आणि म्हणते नाही मी कसा घेणार तो चेक कारण तुझ्या आईच्या कमाईचा आहे ना सासूबाईंच्या कमाईचा आहे तेजस आता मनातल्या मनात विचार करतो नक्कीच काहीतरी गडबड आहे गायत्री बहिणी नक्कीच काहीतरी आता गेमा करणार कारण ती हसती आहे असं म्हटल्यावर तेव्हा आता गायत्री सुमनकडे पाहतच राहते त्यावेळी तेजस मात्र गायत्रीकडे पाहत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता गायत्री तोच चेक घेऊन त्या हॉटेलमध्ये येते आणि लाडू कोण बनवतो अंकलला विचारते अंकल, अंकल म्हणतात माझी टॉपर तेव्हा मानसी पुढे येते गायत्रीला पाहून खुश होते त्याचवेळी आता तेथे तेजस येतो आणि लांबूनच पाहतो की ही मिस च चा लकी चार्म ही गायत्रीला कशी ओळखते त्यावेळी आता गायत्री तो चेक घेते आणि फाडूनच मानसीच्या अंगावर फेकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा